आज आम्हाला असं कळलं की मुख्यमंत्री मोदी काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेलेत, परंतु ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे, राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मागच्या वेळेस गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि आपल्यालाही विनंती केलेली होती की अधिवेशन विदर्भामध्ये चालू असताना सध्या अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या संदर्भामध्ये कारण नसताना एक इश्यू निर्माण करण्यात आला आणि हा इश्यू निर्माण झाल्यानंतर मराठी भाषिकांच्यावर कुठंतरी तिथं अन्याय होतो अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं विधिमंडळामध्ये ठराव पास करून घेतला. त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु उपमुख्यमंत्री महोदय, आपलं सर्वांचं ठरलेलं होतं, कामकाज सल्लागार समितीमध्ये पण ठरलेलं होतं की आपण पहिल्या आठवड्यामध्ये तशा प्रकारचा ठराव आणू आणि सगळे एकमतानी उभा महाराष्ट्र मराठी भाषिक जे आज कर्नाटकामध्ये आहेत परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचा, त्यांच्या पाठीशी आपण उभाव अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याच्या करता आपण तो ठराव एकमताने करायचा. अध्यक्ष महोदय, आज देखील तो ठराव दाखवला गेला नाही. मला माहिती आहे की विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज वेगळं चालतं, पण विधान परिषदेमध्ये ह्याच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रस्ताव घेतलाय असं कानावर आलेलं आहे, त्याच्याबद्दलची शहानिशा आपण करून घ्या. परंतु अध्यक्ष महोदय, कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य ह्याच्यामध्ये करतात. त्यांच्या विधिमंडळाचा सीमाविषयक ठराव संमत करत असताना त्यांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असं असताना उपमुख्यमंत्री महोदय, आपण आता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला असं कळलं की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेलेत, परंतु ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे, राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळं ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे. आणि त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, हा ठराव खरं तर आज यायलाच पाहिजे होता. आम्हाला असं वाटलं होतं की उपमुख्यमंत्री महोदय आज तो ठराव त्या ठिकाणी येईल आणि आपण सगळेजण एकमताने तो ठराव पास करू. आम्ही सातत्याने त्या बाबतीमध्ये भूमिका मांडतोय, परंतु त्याला कुठंतरी बगल देण्याचं काम होत आहे, त्याला कुठंतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. अशा प्रकारे आमच्याही मनात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक आपल्या कोल्हापूरला येत आहेत, कारण त्यांना तिथं सतत अडवण्यात येतं आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला निरोप पाठवले की आम्ही कोल्हापूरमध्ये येऊन इथं तर आमचं हक्काचं राज्य आहे आणि ते खरंच आहे आणि त्याच्यामुळे ते इथं येऊन कोल्हापूरमध्ये ह्याच्या संदर्भामध्ये आंदोलन करू इच्छित आहेत, भूमिका मांडू इच्छित आहेत. आणि म्हणून मी प्रश्न उत्तर, मला एका गोष्टीची जाणीव आहे, प्रश्न उत्तराच्या तासाच्या आधी अशा प्रकारची चर्चा सहसा होत नाही, परंतु हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा महत्वाचा प्रश्न असल्यामुळं तो उपस्थित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण त्याच्याकरता वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद.